वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम इंडियन टीम लेजेंड क्रिकेटर सन्माननीय संदीप पाटील साहेबांचं आगमन इकडे होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दॅट्स अ डॅशिंग क्रिकेटर इंडियन क्रिकेट टीम संदीप पाटील. एंट्री सुस्वागतम सुस्वागतम वेलकम दादा. रुद्राच्या तांडवाला झंझावाती वादळाला आणि समोर येणाऱ्या वाघाला इंडियन टीमच्या क्रिकेटरला विचारायचं नसतं. साहेब तुमचं नाव काय? नाम है संदीप पाटील सर. या जगातल्या सगळ्यात श्रीमंत झाडाला साग म्हणतात. या जगातल्या सगळ्यात श्रीमंत झाडाला साग म्हणतात. शिवशंकर भोलेनाथांच्या पिंडीला जो विळखा घालून बसतो त्याला नाग म्हणतात. आई भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिली त्याला इतिहासामधील आग म्हणतात. आणि आमचे समोर संदीप पाटील दादांना महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या क्रिकेटरचा वाघ म्हणतात. वेलकम दादा वेलकम. भरपूर साऱ्या आठवणी आहेत. चला दादांचा सुद्धा इतिहास मी सांगेन. किती टेस्ट मॅच खेळले, किती वन डे मॅच, हाय स्कोर, सेंचुरी, फर्स्ट क्लास क्रिकेट, या सगळ्याचा इतिहास माझ्या चीपमध्ये आहे. तर वेलकम दादा. खरोखर आज दादा तुमची एंट्री भारी, तुमचा गॉगल भारी, तुमचे गेस भारी, तुमचे शूजसुद्धा भारी, तुमचा हात भारी आणि तुम्ही आहेत सगळ्यात लय भारी. मी सन्माननीय स्वप्नील माने दादांना इकडे विनंती करत आहेत का सर्वात प्रथम आज ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आज ख्याती 1983 कोण विसरेल. आज जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सन्माननीय संदीप पाटील साहेबांसाठी. वेलकम वेलकम सुस्वागतम. खरोखर आज ही बघा, कारण हास्य स्मित हसरा चेहरा आणि खरोखर परफेक्ट फिटनेस असलेले, काय माहिती काजू बदाम पिस्ताची कमाल आहे का, कारण आणि फिटनेससुद्धा आहे दादांचा, जबरदस्त गॉगलसुद्धा आहे. तर वेलकम वेलकम दादा सुस्वागतम. तर आज दादांच्या माहितीसाठी जर बघितलं तर ही अतिशय चांगली स्पर्धा रोड सेफ्टी लीग म्हणून ही स्पर्धा आज आपण इथे बघत आहोत. टॉस झालेला आहे आणि दोन संघ इकडे खेळणार आहेत, हिंगोली आरटीओ आणि वसई आरटीओ. हिंगोली आणि वसई आरटीओना विनंती आहे की आपण सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. आपण थोड्या वेळाने परत एकदा जमूयात. आपण थोड्या वेळाने परत एकदा जमूयात. आपल्याला थोडं प्राइस डिस्ट्रीब्युशन करायचंय. एवढा वेळ थांबलात आणखी फक्त 15 मिनिट. कपाळी जरी नसला टीला मात्र संदीप दादांची वाघाची लीला. आता या टायगर क्रिकेटरला आपण बॅटिंग करताना बघत आहोत. ज्या जुन्या आज क्रिकेटच्या आठवणी आपल्याला बघायला भेटतील का स्टायलिश बॅट्समॅन मित्रांनो. आज एकोणतीस टेस्ट मॅच, त्याच्यानंतर वन डे मध्ये 45 मॅच खेळले. टेस्ट क्रिकेटमध्ये 174 हायएस्ट स्कोर संदीप पाटील सरांचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 4 शतकं आणि 7 अर्धशतकं केली. वन डे क्रिकेटमध्ये 45 मॅचेस दादा खेळले, त्याच्यामध्ये 9 अर्धशतकंसुद्धा आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जर बघितलं तर जवळजवळ 130 मॅचेस फर्स्ट क्लास क्रिकेट खेळल्या, त्याच्यामध्ये 20 शतकं आणि 46 अर्धशतकं संदीप पाटील सरांच्या नावावर आहेत. लिस्ट ए क्रिकेट जर बघितलं तर 73 मॅच दादा तिकडे खेळलेले आहेत आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 9 विकेट, वन डे क्रिकेटमध्ये 15 विकेट, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 86 विकेट आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 46 विकेट. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून संदीप पाटील सरांचा साहेबांचं आगमन इकडे झालेलं आहे. 18 ऑगस्ट 1956 या सूर्याच्या तेजाचा आणि महान क्रिकेटरचा जन्म झाला. चिराग आणि प्रतीक दादांचे दोन अनमोल रत्न आहेत. एक बॉल पाठवून द्यायचा आहे, एक नवीन बॉल घ्या. बाकी सर्वांनी थोडंसं साईट लावा, दिसलं पाहिजे सर्वांना, थोडंसं साईट लावा, बघायचं आहे. इंडियन टीम टायगर सन्माननीय संदीप पाटील सर आता बॅटिंग करतील युट्यूबच्या माध्यमातून. हा खूप मोठा दिवस असेल बघायचं आहे. तर सगळ्यात प्रथम आज सन्माननीय संदीप पाटील सर तिकडे बॅटिंग करतील.
क्रिकेटचा वाघ, वाघांचा वाघ म्हणून ज्यांना आज संबोधलं जातं इंडियन टीमचे पालनहर्ता. आणि बघायचं आहे, दादांना विनंती करतोय थोडंसं साईट लावा म्हणजे दिसेल आपल्याला. पहिलं बॅटिंगचं इकडे करत आहेत. कोण विसरेल सेमीफायनलचा सामना, इंग्लंड वर्सेस इंडिया, मँचेस्टरचं ते मैदान. यशपाल शर्मांच्या जोडीला दादानी काय पार्टनरशिप केली होती आणि म्हणून तो आपण सेमीफायनलचा सामना जिंकलो होतो. या सगळ्या आठवणी आहेत 1983 मात्र बघायचं पुढचा चेंडू ड्राईव्ह करतायत, कारण ओल्ड इज गोल्ड क्रिकेट आपण का म्हणतो. आणि अशा महान क्रिकेटरला खरोखर मानाचा मुजरा. थोडंसं बॅटिंग करतायत सन्माननीय संदीप पाटील सर, जुन्या आठवणींना आज उजाळा देण्याचं काम पुन्हा एकदा इकडे करत आहेत. बघायचं आहे दादांना गोलंदाजी करणं एवढं सोपं काम नाही आहे, लक्षात ठेवा. हे सुद्धा एखाद्या गोलंदाजाचं सौभाग्य आहे तिकडे, का संदीप पाटील सरांना बॉलिंग करायची. डॅशिंग पर्सनॅलिटी, दॅट्स अ गुड हिस्ट्री इन इंडियन क्रिकेट टीम, सन्माननीय संदीप पाटील सर. जबरदस्त बॅटिंग परफॉर्म आणि दादा गोलंदाज सुद्धा आहेत मी सांगितलं ना, कारण जवळजवळ जर टेस्ट क्रिकेटमध्ये 9 आणि वन डे क्रिकेटमध्ये 15 सरांच्या नावावर आहेत. त्यानंतर जर बघितलं तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 86 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 46 सन्माननीय संदीप पाटील सरांच्या नावावर. एक ऑलराऊंडर हिरा आपल्या इंडियन टीमला आज मिळाला होता आणि एक जबरदस्त बॅटिंग तुम्ही तिकडे बघितली सन्माननीय संदीप पाटील सरांची. खूप खूप धन्यवाद सर. क्या बात आहे, जुन्या आठवणींना आज उजाळा मिळाला. संदीप पाटील सर, खरोखर तुमच्या या पदस्पर्शाने आज मीरा भाईंदरची नगरी ही पावन झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण हेच ते मैदान आहे. तुमच्या माहितीसाठी इथेच रोहित शर्मा घडला होता. मीरा भाईंदर संकुल क्लबमधून जेव्हा रोहित शर्मा मीरा भाईंदरला राहायचा तेव्हा सर्वांनी मैदान खाली करायचं. चला बाहेर या, मैदानाच्या बाहेर या. आपल्याला स्टेजकडे जमायचंय परत एकदा थोड्या वेळात, अर्ध्या तासात कुणीही मैदान सोडायचं नाहीये. सगळेजण इकडे गेले पॅव्हिलियनमध्ये बसून घ्यायचंय. प्लीज सर्वांना विनंती आहे, 18 ऑगस्ट केवळ 15 ते 20 आणखी थांबायचं आहे. या आपल्या महान क्रिकेटरचा जन्म झाला 18 ऑगस्ट 1956. वडील मधुसूदन पाटील, आई सुमित्रा पाटील, चिराग आणि प्रतीक, पंचांनी अनमोल रत्न. चला पंचांनी ताबा घ्या, पंचांनी ताबडतोब सामना सुरू करूया. पंच लातूर संघ, सावलीत बसा. चला पंचांनी मैदानाचा ताबा घ्या, ही नम्र विनंती करत आहोत. आणि रमेश दुरांडे स्टेजवर फक्त प्रमुख मान्यवर रमेश दुरांडे, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही येणार नाही, ही नम्र विनंती आहे. येस वेलकम सर, वेलकम. सामना लवकर चालू करायचा हिंगोली संघ आणि हिंगोली संघाने दोन केवळ क्षेत्ररक्षणासाठी प्लेयर घ्यायचे आहेत. वर्ल्ड कप मध्ये केनिया सारख्या संघाला सेमीफायनल मध्ये नेणं इतकं सोपं काम नाही आणि हे सर्व श्रेय जर कोणाला देईन तर सन्माननीय संदीप पाटील सरांना देईन. खरोखर साहेब तुमच्या करियाचा संपूर्ण आमचा मानाचा मुजरा. एक लेजेंड क्रिकेटर इंडियन टीम, संपूर्ण वर्ल्डमध्ये ज्यांच्या फलंदाजीचं कौतुक केलं जायचं, गोलंदाजीचं कौतुक करायला जायचं, 1983 आज प्रतिनिधित्व केलेले सन्माननीय संदीप पाटील सर इथे आज हजर झालेले आहेत. तमाम संपूर्ण मीरा भाईंदर वासियांकडून स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम.
चला थोडस मॅच कडे आपण वळूया. स्टेज वरची गर्दी थोडीशी कमी करा ही नम्र विनंती आहे. कारण स्टेज वरची गर्दी कमी करायची आहे, प्लीज विनंती आहे सर्वांना. पंच सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. महेंद्र पाटील जी, चला हिंगोली आणि वसई चला मैदानाचा ताबा घ्या, स्टेज वरची गर्दी कमी करा प्लीज. चला विनंती आहे. चला हिंगोली आणि वसई नावं सांगण्यासाठी आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये या. नंबर विनंती आहे, हिंगोली आणि वसई नावं सांगण्यासाठी आमच्या मध्ये या. हिंदुस्थानची आन, हिंदुस्थानची बान, हिंदुस्थानची शान, सूर्यासारखे तेज, पण वाघापेक्षाही तरबेज असलेले क्रिकेटमध्ये सन्मान्य संदीप पाटील सरांचं आगमन इकडे झालेलं आहे. तर प्लीज विनंती आहे. नितीनजी, मी एक विनंती करतो. आमचे पनवेलचे मोटर वाहन निरीक्षक संदीप कोतकर आहेत, त्यांना संदीप पाटील साहेबांविषयी त्यांचं जे मनोगत आहे ते दोन शब्दात व्यक्त करायचं आहे. साहेब नमस्कार. आज माननीय संदीप पाटील साहेब आपल्या कार्य इथं मॅचच्या तिथं आलेत, खूप अभिमानाची गोष्ट आहे. सर, आपण ऐकावं अशी एक गोष्ट आहे. माझं जे नाव आहे संदीप कोतकर आहे, मी मोटर वाहन निरीक्षक RTO इन्स्पेक्टर पनवेल आहे, आणि माझा मोठा भाऊ आहे सुनील मामा कोतकर, तो नगरसेवक आहे नगर येथे. तर आपली जी क्रेज होती त्यावेळेस सुनील गावस्कर साहेब आणि संदीप पाटील साहेब, त्या नावावरून आमच्या दोघा भावांचे नावं ठेवले गेलेले आहेत. आणि तो आज योग जुळून आला का, ज्या माणसाच्या नावावरून माझं नाव ठेवलं गेलं त्यांच्या जवळ मला उभं राहिला. ह्या क्रिकेट स्पर्धेमुळं संधी भेटली. मी अतिशय ऋणी आहे ठाणे परिवहन कार्यालय आणि नलावडे साहेब, शेळके साहेब सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो. हे मला शेअर करायचं होतं. जर ह्याविषयी थोडेसे दोन शब्द जर पाटील साहेब बोलले तर मला अजून आनंद होईल. तुमच्या दोघांच्या नावावरून आमच्या दोघा बंधूंचे नावं ठेवले गेले होते सर, प्लीज ओनली टू वर्ड्स. नाही खरंच, सगळी जी मंडळी इकडे आहेत खेळाडू मित्र, आणि सर्वात प्रथम मला सांगायचं झालं तर आज मला सर्वात सुरक्षित असं वाटतंय, कारण सगळे पोलीस आजूबाजूला आहेत. आणि तुम्ही म्हणालात की माझ्या नावं आणि माझ्यावरून तुमचं नाव ठेवलं, आणि तुमच्या भावाचं सुनील गावस्कर म्हणजे खूप महान व्यक्ती आहे, आणि निश्चितच तुमचा भाऊ जे काय कार्य समाजकार्य करतो आहे ते या सुनीलसारखंच मोठं असणार. संदीपनी काही केलं नाही, फक्त आम्ही खेळलो. परंतु हे जो उत्साह बघायला मिळतो आहे आणि जी ही स्पर्धा तुम्ही भरवली आहेत आणि जे भाग घेतलेले खेळाडू आहेत, एक जो आनंद तुम्ही या खेळाचा लुटतायत ते बघताना खरंच मला बरं वाटतं. कारण हा खेळ नुसता हरण्या आणि जिंकण्याचा नाही, हा खेळ खेळून त्याचा आनंद लुटण्याचा हा खेळ आहे. सो जे मी माझ्या छोट्या कारकिर्दीमध्ये केलं की हार आणि जीत ह्याला जास्त मी महत्त्व दिलं नाही. लोकांच्या मनातलं हे पूर्ण कर ज्या इच्छा होत्या, आम्ही गेलो फलंदाजीला की वी वॉन्ट सिक्सर वगैरे असे लोक म्हणायचे, आणि मी त्यांना दाद द्यायचा प्रयत्न करायचो आणि आउट पण व्हायचो, म्हणून माझी कारकिर्द जरा छोटी राहिली. परंतु खरंच ह्या एक सुरेख मैदानावर येण्याची मला पहिल्यांदाच, मी आयुष्यात मीरा भाईंदरला आलेलो आहे, मला कल्पना नव्हती. आमचं फक्त शिवाई पार्क आणि वानखेडे स्टेडियम CCI इथपर्यंत जाणं होतं, पण इथेसुद्धा सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि तिकडे लहान मुलं प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. सो निश्चितच ही चांगली गोष्ट आहे. सो मला बोलवलं, जो मान दिलात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब.